गाव स्वच्छता अभियानाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून खर्डा येथील पत्रकार दत्तराज पवार यांच्या पुढाकारानं खर्डा येथे आमदार रोहित पवार विचार मंचची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाच्या वतीनं कोविड काळात जनसामान्यांना मदत करणारे सोनेगाव येथील सचिन गायकवाड यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी संत सीताराम बाबागड आणि गडाच्या शेजारी असणाऱ्या देवी मंदिर व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, मधुकर राळेबात, महालिंग महाराज नगरे, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, शीतल शिंदे, सुनीता जावळे, नेताताई पवार, दीपक जावळे, संतोष साबळे, दाता जमकावळे, तुळशीदार गोपाळघरे, सुनील साळुंगे, कोटू पंजाबी आदी उपस्थित होते. मी बोलणं कमी करतो, त्यामुळे माझा सत्कार जो खर्डेकरांनी, मधू आबांनी यांनी जो राष्ट्रवादी पक्षाने केला आहे त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. तालुक्यामध्ये कर्जत जामखेडमध्ये मोहीम आणली आणि स्वच्छ भारत म्हणून आपण कर्जत जामखेड त्यांनी प्रमाणात पाहून आहे. मी कर्जतमध्ये आता बऱ्यापैकी त्यांचं काम ओळखलं. 70-80% कर्ज साफसफाईने स्वच्छ झाले. जामखेडमध्ये पाहिजे तेवढा तसा काम पुढे गेलं नाही. मागील 8 दिवसापूर्वी जामखेडमध्ये सुद्धा फार मोठं काम चालू झालं. त्याचा आदर्श त्याचं खंडात काम चालू झालं. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांचं मनापासून कौतुक करेल आणि सरपंच उपसर सर्व वाडी यांनी जर मनावर घेतलं तर वार्डवाईज स्वच्छता अभियान राहू साहेब आता दत्तराज त्यांनी तर केलं. खर्ड्याला खरं सगळं आपण स्वच्छतेची गरज आहे. स्वच्छता अभियान आजपासून सुरू करीत आहोत आणि त्यानंतर आपल्या खर्डा गावातील जशी सवड भेटेल आठवड्यातून 2-3 वेळा एक एक गल्ली आपल्याला स्वच्छ करायची आणि नागरिकांना पुन्हा आवाहन करायचंय की घरातील कचरा हा कचरा गाडीतच गेला पाहिजे आणि आपली गल्ली सुंदर आणि गाव सुंदर राहिलं पाहिजे अशा दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत. प्रत्येक ऑफिस असेल त्या ठिकाणी सॅनिटायझरची मशीन दिली. सर्व खर्डातल्या ग्रामस्थ उपस्थित आहेत या ठिकाणी. सचिन सर गायवळ निलेश भाऊ यांनी जे काम केलं त्या कामाची शाबासकीची थाप म्हणून या ठिकाणी खर्डात हा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्ड राहिले या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करीत नाही मी. खूप वेळ झाला सर असं तुम्ही ह्या तालुक्यावरती असं सहकार्य लाभावा एवढीच या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला एवढंच मागणं करतो आणि हा कार्यक्रम सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो कार्यक्रम. सत्कार होतोय असे आमचे व्यवसाय सचिन सर काय कार्यक्रमाला उठा उठत असलेले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य बऱ्याचशा ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी दिसत आहेत. सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी त्या ठिकाणी स्वच्छतेचा एक कार्यक्रम जो रोहित दादा पवार विचार मंचाच्या माध्यमातून गाव स्वच्छता मोहीम या ठिकाणी आणलेली त्याचं आत्ताच माननीय सभापती यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि दुसरा गोड कार्यक्रम. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.